नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक 5 मधील जी काही राहिलेली गणित आहेत ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। जर ज्या विद्यार्थ्यांनी आधीची गणित व व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता। तसेच जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजेच काय येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रीच द ग्राउंड इज 1 सेकंड एज्युमिंग जी इक्वल टू 10 m/s² कॅल्क्युलेट इट इज स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल। पहा या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रीच द ग्राउंड इज 1 सेकंड। म्हणजेच काय, एक चेंडू आहे, एक बॉल आहे, तो टेबलावरून पडतो आणि ग्राउंडवर जेव्हा तो पडतो तेव्हा तो 1 सेकंदामध्ये त्या ठिकाणी पडतो। त्यानंतर आपल्याला काय सांगितलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी जे काही जी दिलेलं आहे म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती दिलेलं आहे आपल्याला, तो म्हणजे 10 m/s² आणि विचारलेलं काय बघा, कॅल्क्युलेट इट इज स्पीड ऑन रीच द ग्राउंड, म्हणजे त्याचा जो स्पीड आहे म्हणजे ज्यावेळेस तो चेंडू या ठिकाणी ग्राउंडवर जमिनीवर पडेल त्यावेळेस त्याचा स्पीड किती असेल ते विचारलेलं आहे। आणि पुढे म्हटलेलं आहे अँड द हाईट ऑफ द टेबल, आणि नंतर विचारलेलं आहे त्या टेबलाची उंची किती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। म्हणजेच पहा, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो, म्हणजेच 1 सेकंदात तो काय होतो, जमिनीवर पोचतो। त्यानंतर आपल्याला जी दिलेला आहे तो म्हणजे 10 m/s² असेल तर टेबलाची उंची काय सांगितलं, टेबलाची उंची व जमिनीवर पोचताना त्याचा वेग किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर मग पहा, आधी गणित समजून घेऊ। काय आहे गणित, एक टेबल आहे, समजा हा एक टेबल आहे, या टेबलावर ही वस्तू आहे, ही वस्तू खाली पडते तर खाली या ठिकाणी जमिनीवर पडताना तिला वेळ लागतो तो म्हणजे 1 सेकंद, ओके। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे मग, तर पहा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे त्याची हाईट किती असणार आहे, टेबलाची हाईट विचारलेली आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणजेच काय, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असेल हे विचारलेलं आहे। त्यानंतर विचारलेलं आहे की हा चेंडू जेव्हा जमिनीवर खाली येत असेल त्यावेळेस याची वेलॉसिटी म्हणजे याचा स्पीड, याचा वेग किती असेल, म्हणजे कोणता वेग, तर याचा अंतिम वेग किती असेल म्हणजेच व्ही बरोबर किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग साहजिक आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी काय हा जो काही चेंडू आहे हा चेंडूचा या ठिकाणी सुरुवातीचा वेग म्हणजेच इनिशियल व्हॅल्यू किती, वेलॉसिटी किती असेल, तर ती असणार आहे 0। आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे, तर त्याची हाईट म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि त्याची फायनल वेलॉसिटी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे। मग याच्यावरून आपण लिहू शकतो त्याचा जो काही गिवन डाटा आहे जे आपल्याला दिलेला आहे, काय काय दिलेलं आहे आपल्याला पहा, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे आधी टी म्हणजे टाइम दिलेला आहे, म्हणजेच तो दिलेला आहे 1 सेकंद। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी सुरुवातीचा वेग आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे किती दिलेला आहे, इनिशियल वेलॉसिटी असणार आहे 0, ओके। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन दिलेला आहे म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण आपल्याला दिलेला आहे जी बरोबर 10 m/s² दिलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे आज त्याची हाईट म्हणजेच डिस्प्लेसमेंट बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग आता आपल्याला जे जे काही या ठिकाणी गणितात म्हणजे उदाहरणात जे जे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। मग आधी आपण या ठिकाणी मिळू ते म्हणजेच विचारलेलं आहे डिस्प्लेसमेंट आणि आपल्याला विचारलेलं आहे काय काढायला, फायनल वेलॉसिटी किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग आधी आपण सुरुवातीला काढू फायनल वेलॉसिटी आणि त्यानंतर आपण काढू विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट काढू। मग पहा, आपल्याजवळ टी दिलेला आहे, यू दिलेला आहे, जी दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं आहे व्ही। मग या ठिकाणी कोणतंही इक्वेशन आपल्याला या ठिकाणी योग्य असेल, तर पहा व्ही दिलेला आहे, यू दिलेला आहे, टी ए दिलेला आहे, त्यानंतर टी दिलेला आहे पण आपल्याला व्ही दिलेला नाही, सॉरी व्ही दिलेला नाही पण टी यू आणि जी म्हणजे टी पण दिलेला आहे, ए पण दिलेला आहे आणि यू, म्हणजे आपण या ठिकाणी पहिल्या समीकरणाचा या ठिकाणी वापर करू शकतो। मग पहा,
पहिलं समीकरण आपण या ठिकाणी वापरू, v बरोबर u अधिक एटी। एटी म्हणजे आहे तुम्हाला माहिती आहे जीचं काम करतो, म्हणजेच काय v बरोबर माहीत नाही तो जशाचा तसा, यू ची किंमत आहे झिरो। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे जी, जी आता वस्तू वरून खाली येते म्हणजे जे काय लागणारं ग्रॅव्हिटेशन आहे ते कसं आहे प्लसमध्येच असणार आहेत, म्हणून हा टेन जशाचा तसा इंटू टाईम दिलेला आहे 1 सेकंड। ओके, मग या ठिकाणी आपण याला सोडवणार आहोत। मग पहा, व्ही बरोबर शून्य अधिक अधिक गुणाकार 10 × 1 म्हणजे 10, म्हणजेच काय होईल 0 × 10 म्हणजेच आपल्याला मिळेल फक्त तो 10। व्हेलॉसिटी म्हणजेच काय, मीटर पर सेकंड काय असणार आहे त्याची अंतिम वेग म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे ती म्हणजे व्ही इक्वल टू 10 m/s² म्हणजे 10 m/s² सॉरी 10 m/s या वेगाने तो बॉल काय होणार आहे तो चेंडू या ठिकाणी खाली येणार आहे। म्हणजेच आपण आता या ठिकाणी मिळवला तो म्हणजे व्हॅल्युसिटी मिळवली, मग आपल्याला मिळवायचा आहे तो म्हणजे एस। मग आता एस मिळवायचा आहे, मग आता आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे तर पहा, आपण हे दोघंही सूत्र वापरू शकतो। कारण का पहा, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे बरोबर, त्यानंतर तो जशाचा तसा राहील, यू आपल्याजवळ आहे, टी पण आहे, ए पण आहे, इथे बी पहा व्ही आपल्याजवळ आहे, यू पण आहे, ए पण आहे आणि आपण एस काढू शकतो। मग आधी आपण तिसऱ्या समीकरणाचा वापर करू तर पहा, तिसऱ्या समीकरणानुसार व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as। ओके, याच्यानुसार आपण किमती भरणार आहोत। व्हीची किंमत किती आहे आपल्याजवळ, व्ही या ठिकाणी आपण आत्ता मिळवली ती म्हणजे 10। 10² इक्वल टू यू इनिशियल व्हॅल्युसिटी 0² प्लस 2 जशाचा तसा, ए आपल्याजवळ आहे 10, त्यानंतर एस आपल्याला काढायचा आहे तो जशाचा तसा। मग 10 चा वर्ग या ठिकाणी 100 बरोबर 0 चा वर्ग 0 तो कॅन्सल होईल, 10 × 2 म्हणजेच किती 20 × s या ठिकाणी काय होणार आहे, हा 20 इकडे गुंतो आहे, इकडे येताना काय होईल भागीला होईल, म्हणजेच काय 100/20 = s म्हणजेच काय होईल या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 2 × 1 = 2 × 5 = 10 म्हणजेच s बरोबर किती आहे 5 मीटर, म्हणजेच त्या ठिकाणी त्या टेबलाची उंची किती असणार आहे 5 मीटर असणार आहे। हे झालं आपलं या ठिकाणी तिसऱ्या समीकरणाचा वापर करून, जर आपण दुसऱ्या समीकरणाचा वापर केला तरी येईल। पहा, यस काय दुसरं समीकरण, यस इक्वल टू यू टी प्लस 1/2 × 80² सूत्रानुसार किमती भरू, यस माहीत नाही तो जशाचा तसा, यू काय आहे, यू आहे 0, वेळ किती आहे 1 सेकंद अधिक 1/2 टी किती, ए किती आहे 10 सेकंद गुणिला टीचा वर्ग म्हणजेच एकाचा वर्ग एकच येईल। ओके, मग त्यानंतर पहा, यस बरोबर काय होईल 0 × 1 म्हणजे हा कॅन्सल होईल, इथे येईल 0, त्यानंतर उरला काय 1 × या ठिकाणी उरेल काय आपल्याजवळ, पहा 10 × 1 म्हणजे एकच, म्हणजे उरेल काय 1 × 10/2 म्हणजेच काय होईल एस बरोबर 10/2 म्हणजे एस बरोबर येईल 2 × 2 = 5 = 10 5 मीटर। म्हणजे तुम्ही दोघंही समीकरणाचा वापर करून या ठिकाणी हे उदाहरण आपण सोडवू शकतो। अशा पद्धतीने हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे। अशा पद्धतीने आपण ही उदाहरणे या ठिकाणी सोडवलेली आहेत। त्यानंतर राहिलेली उदाहरणे आपण ही पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। याच्या आधीची जी काही सोडवलेली उदाहरणे तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकन दाबा, म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।